पावसाळ्यात चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे। घाणीमुळे शहरात डेंग्यूची साथ पसरली आहे। मागील 15 दिवसात शहरातील डॉक्टर गावतुरे यांच्या पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यूचे किमान 100 वर रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शहरात जवळपास 100 वर खासगी पॅथॉलॉजी आहेत, त्यामुळे शहरातील डेंग्यू रुग्णांचा आकडा मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता महानगरपालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातून डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेणे सुरू केल्याची माहिती आहे। ईडीस इजिप्ती नावाच्या डासांच्या चावण्यामुळे डेंग्यूची लागण होते। डास वाढण्यासाठी आवश्यक परिस्थितीतील शहरातील प्रत्येक प्रभागात आहे, त्यामुळे थोड्या पावसात अनेक प्रभागात गटार तयार होत आहेत, त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढीला लागला आहे। त्याचा परिणाम शहरात घरोघरी तापांचे रुग्ण आढळत आहे। डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी आलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये 15 दिवसात जवळपास 100 वर रुग्ण डेंग्यूचे निघाले असल्याची माहिती डॉक्टर गावतुरे यांनी दिली आहे। एकाच पॅथॉलॉजीमध्ये 2 आठवड्यात डेंग्यूचे एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले आहेत। शहरातील खासगी पॅथॉलॉजी आणि रुग्णालयाच्या संख्येचा विचार केला तर डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी प्रशासनाची झोप उडवणारी आहे। शहरातील तुकुम आणि बाबूपेठ परिसरात डेंग्यूचा हॉटस्पॉट झालेला आहे, असेही डॉक्टर गावतुरे यांनी सांगितले। होऊ शकतं सरकारी याच्यामध्ये ज्या चाचण्या होतात त्या पुरेशा प्रमाणात केल्या जात नसतील आणि म्हणून खासगी प्रयोगशाळेमध्ये आमच्या रुग्ण येतात आणि जवळपास रोज 5-6 रुग्ण पॉझिटिव्ह येतात, म्हणजे महिनाभरामध्ये 150 ते 200 झाले असतील असा अंदाज आपण हे करू शकतो। एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या, त्वचेवर व्रण उठणे ही लक्षणे असल्याचीही माहिती डॉक्टर गावतुरे यांनी दिली। डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे आणि जो डासामुळे होतो, तर एडिस नावाचा डास आहे ज्याच्या चावामुळे हा विषाणू आपल्या शरीरात जातो आणि हा संसर्ग आपल्याला होतो। आणि याची लक्षणं म्हणजे अतितीव्र ताप, मळमळ होणं, उलट्या होणं, खूप डोकं दुखणं आणि खूप अंगपाय दुखणं, हातपाय दुखणं आणि पासून तर अंगावर लालसर पुरळ येणं, चट्टे येणं, ताप औषधाला न जाणं, औषधं घेऊन सुद्धा न जाणं आणि त्याच्यानंतर समजा त्याचे कॉम्प्लिकेशन झाले डेंग्यू आजाराचे तर BP लो होऊन चक्कर येणं, सुस्त होणं बाळ किंवा मुलं आणि जर प्लेटलेट लो झाले तर शरीरामध्ये प्लेटलेटची कमतरता आल्यामुळे रक्तस्राव होणं, तो रक्तस्राव कुठेही शरीराच्या स्किनच्या खालीही होणं किंवा मग रक्ताच्या उलट्या होणं आणि महिलांमध्ये समजा तापामध्ये समजा ती त्या महिलेला मेन्सेस असतील तर रक्तस्राव न थांबणं पासून कुठलीही लक्षणं या आजारामध्ये होऊ शकतात। माझ्या रुग्णालयात येणाऱ्या डेंग्यूच्या पेशंट जे OPD मध्ये येतात आणि जे IPD मध्ये ॲडमिट व्हायला येतात आहे त्यांची संख्या बघता असं वाटतं की गावामध्ये डेंग्यूची साथीने खूप थैमान माजवलेलं आहे, संख्या खूप जास्त आहे आणि तो डेंग्यूनी आजारी होणारा वयोगट अगदी 6-7 महिन्यांपासून तर आमच्याकडे 18 वर्षापर्यंतची मुलं येतात आहे आणि त्याच्यामध्ये सौम्य प्रकारचे डेंग्यू आणि अतितीव्र प्रकारचे डेंग्यू ज्यांना ICU मध्ये ठेवून ट्रीटमेंट करावं लागतं आहे, ज्यांचं BP खूप लो आहे, प्लेटलेट अतिशय कमी आहेत आणि ज्यांना जर आपण इलाज नाही केला तर त्यांना रक्तस्राव होऊन त्यांचा जीव जाऊ शकतो अशा प्रकारचे डेंग्यूचे पेशंट्स येतात आहेत आणि त्या शहरातील सगळ्या भागातून येतात आहेत, पण खास करून तुकुम आणि बाहूपेठ हा जो विभाग आहे तो अतिशय जास्त ग्रसित आहे आणि म्हणून तिथे ही बाब आपल्या शहरासाठी चिंतेची बाब आहे। सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे आणि तो सुरूही आहे। प्रत्येक बाबूपेठमधील प्रत्येक घरात एक रुग्ण डेंग्यूचा मिळत आहे आणि याच्यामधला माझा अनुभव असा की माझ्याही मुलाला माझ्याही मुलाला ताप आलेला होता, म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्र बाबूपेठ येथे त्याला रक्त तपासणीसाठी घेऊन गेले, परंतु त्यांची रक्त तपासणी करून घेतली परंतु त्याचा रिपोर्ट लवकर मिळणार नाही असं मला सांगण्यात आले। त्यानंतर मी त्याला जास्त तब्येत त्याची खराब झाल्यामुळे मला तात्काळ त्याला डॉक्टर अभिलाषा गावतरेकडे मला न्यावं लागलं,
तर तिथे डेंग्यू रक्त तपासणी केल्यानंतर डेंग्यू निघाला आणि त्याला ॲडमिट करून घेतलं. त्याच्या प्लेटलेट्स ह्या खूप कमी प्रमाणात झालेल्या होत्या आणि जोपर्यंत माझा त्याच्या प्लेटलेट्स 16,000 होत्या, जोपर्यंत माझा मुलगा तब्येत बरी करून घरी सुट्टी करून घरी घेऊन आले त्या दिवशी मला 5 दिवसानंतर तब्बल 5 दिवसानंतर मला रिपोर्ट मिळाला. तर ही अशी परिस्थिती इथे बाबूबेट प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. तर मला असं वाटते की महानगरपालिकेने खूप लक्ष देऊन इथे डेंग्यूची तपासणी करून द्यावी आणि लवकरात लवकर रिपोर्ट मिळावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सोबतच शहरात डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नियमित फवारणी सुरू आहे. नागरिकांनीही घरी पाणी साचून राहू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन उपायुक्त विशाल वाघ यांनी केले आहे.